वसंतदादा महोत्सवाच्या निमित्तानं सांगलीच्या कृष्णा नदीच्या स्वच्छतेचा नवा संकल्प करण्यात आला आहे. महोत्सवाचे आयोजक व वसंतदादा पाटील यांचे नातू विशालदादा पाटील यांनी हा संकल्प सोडला आहे. लोकसहभागातून ही मोहीम राबवण्यात येणार असून यासाठी येत्या 2 महिन्यात गावनिहाय बैठका घेऊन याबाबत प्रत्यक्ष आराखडा तयार करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं गेल्या वर्षापासून जन्मशताब्दी समितीकडून नाट्यपंढरी सांगलीची सांस्कृतिक परंपरा जोपासण्यासाठी वसंतदादा महोत्सव सुरू करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी वसंतदादा पाटील यांच्या 102व्या जयंतीनिमित्त वसंतदादा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. 4 दिवस चाललेल्या या कलाविष्काराच्या सोहळ्यातून एक नवा संकल्प निर्माण झाला आहे. पुढील वर्षभर सांगलीची जीवनदायिनी असणारी कृष्णा नदी स्वच्छ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे. आज अनेक पद्धतीनं सांगलीची कृष्णा नदी प्रदूषित होऊन अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी भागाला स्वच्छ बनवण्यासाठी वसंतदादा पाटील यांचे नातू व वसंतदादा महोत्सवाचे आयोजक युवा नेते विशालदादा पाटील यांनी हा संकल्प सोडला आहे. समाजातील विविध घटकांच्या सहभागातून ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असून यासाठी समाजात जागृती करण्यासाठी पुढील 2 महिने जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जाऊन कृष्णा नदीचे महत्त्व आणि त्याच्या स्वच्छतेबाबतच्या बैठकाही घेण्यात येणार आहेत. त्याच पद्धतीनं लोकसहभागातून ही स्वच्छता मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचं युवा नेते विशाल पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे. मागच्या वर्षी वसंतदादांचा जन्मशताब्दी वर्ष होता आणि त्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्ही काहीतरी संकल्प करायचं निवडलं. त्या पद्धतीनं मागच्या वर्षी वसंतदादा महोत्सव हा सांस्कृतिक कला आणि लोकरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला. यावर्षी दुसरा संकल्प हा हाती घ्यायचा होता आणि कृष्णा माई म्हणजे आपली कृष्णा नदी हिच्या स्वच्छतेबाबत खूप मोठे प्रश्न जनतेतून निर्माण होत होते आणि तो प्रमुख प्रश्न हा आम्ही आज संकल्पाद्वारे हातात घेतलेला आहे. वेगळ्या वेगळ्या संस्थांकडनं वेगळ्या वेगळ्या गावात जाऊन प्रशासनामार्फत लोकवर्गणीतून लोकसहभागातून ही नदी आपण सर्व एकत्र आलो तर आपली माता आपण स्वच्छ ठेवू शकतो. कुणाची गरज नाही. लोकसहभागातून भरपूर काही होऊ शकते आणि ते कसं करायचं हे आता आपण सर्वांची एकत्र चर्चा करून करणार आहे. लवकरच 2 महिन्याचा कार्यक्रम पूर्ण गावोगावी जाऊन स्वच्छतेबाबत प्रशिक्षण द्यायचा आम्ही लवकरच घेत आहे. वसंतदादा महोत्सवाचा हा 2रा वर्ष खूप छान या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिला. आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. जागा पुरी पडली. निश्चितच पुढच्या वेळेला जागा वाढवावी लागेल असं मलाही वाटतंय आणि ही परंपरा आता वसंतांच्या 1 शताब्दी वर्षाला केलेली आहे. 2 शताब्दीपर्यंत ही परंपरा चालू राहील हा संकल्प आहे. कृष्णा नदी स्वच्छ होईल हा संकल्प आहे. असे 3 आणि 5 संकल्प घेतलेले आहेत आणि आता येत्या काही दिवसातच आपल्या सर्वांसमोर हे सर्व संकल्प मी उघडे करणार.